पवार घराण्यावर तोंड सुख घेणं पडळकरांना महागात पडलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डुकराचं पिल्लं आणून केलं नामकरण. राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकरांच्या विरोधात सोलापुरात संताप व्यक्त केला. सोलापूर शहरातील भैया चौक या ठिकाणी मंगळवारी सकाळी गोपीचंद पडळकरांचं निषेध केला. डुकरांची पिल्ले आणून त्यांचं नामकरण करत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने गोपीचंद पडळकरांचा निषेध केला आहे. भाजपचे आमदार यांनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध केला जात आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार हे भाजपसोबत सत्तेत आहेत, तरी देखील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे बेताल वक्तव्य करत आहेत. त्याचा तीव्र निषेध सोलापुरातील अजित पवार गटाने केला आहे. गोपीचंद पडळकरांच्या वाहनावर दगडफेक सोलापुरात झाली होती. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात 1 जून 2021 रोजी सायंकाळी दगडफेक करण्यात आली होती. घोंगडी बैठकीसाठी आमदार पडळकर सोलापुरात आले होते. सकाळी त्यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी निषेध व्यक्त करताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी याची आठवण करून दिली. अमित सुरवसे आणि क्षीरसागर नामक दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपीचंद पडळकरांनी जिभेवर नियंत्रण ठेवावं, अन्यथा दगडफेकीच्या घटनेची पुनरावृत्ती होईल असा इशारा दिला. डुकरांच्या पिल्लांचं नामकरण केलं. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी गोपीचंद पडळकरांचा निषेध केला. डुकरांची पिले आणून त्यांचं नामकरण केलं. माध्यमांना माहिती देताना राष्ट्रवादीचे सुहास कदम यांनी पडळकरांना इशारा दिला आहे. अजित पवार हे सध्या भाजपसोबत सत्तेत आहेत आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे बेताल वक्तव्य करत आहेत. सुसंस्कृत पक्षातील नेत्याने किंवा आमदाराने असे वक्तव्य करणे चुकीचे आहे असे राष्ट्रवादीने सांगितले. आमदार गोपीचंद पडळकर तसेच बेताल वक्तव्य करत राहिले तर राष्ट्रवादी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.